एसटी निवृत्त कर्मचारी संघटना राज्य श्रमिक महासंघ पेन्शनर संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 5 जुलै रोजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातील मागण्यांबाबत एसटी निवृत्त कर्मचारी संघटनेचे सचिव रमेश गवळी यांनी महानगर न्यूजला माहिती दिली. ते जे पेन्शन धारक आहे त्या सर्व पेन्शन धारकांचा महाराष्ट्रातील निवृत्तांचा गुरुवार दिनांक 5 जुलै 2018 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रचंड मोर्चा नेण्यात आला येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटना श्रीरामपूर आणि EPS 95 समन्वय समिती नागपूर अशा या महाराष्ट्रातील 4 बलवान संघटनेच्या सभासदांचा हा मोर्चा निघणार आहे. 6 फेब्रुवारी 2018 रोजी माननीय खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्री संतोष गंगवार यांना निवेदन सादर केले व यावर चर्चा झाली. या चर्चेच्या वेळेस नामदार गंगवार यांनी EPS 95 धारकांना जास्तीत जास्त म्हणजे कोश्यारी कमिटीच्या पेक्षा जास्त पेन्शन देण्याबाबत सरकार सकारात्मक राहील असं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन दिल्यानंतर आज जवळजवळ 3-4 महिने झाले व त्याची अंमलबजावणी नाही. वास्तविक पाहता भाजपचे माजी खासदार व सध्याचे पर्यावरण मंत्री नामदार प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत पिटिशन क्रमांक 147 अन्वये EPS 95 निवृत्त कर्मचाऱ्यांना कमीत कमी 3000 रुपये महागाई भत्ता देण्याबाबत एक सूचना राज्यसभेत दाखल केली. गव्हर्नमेंटने ते ॲक्सेप्ट करून नामदार भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली. या कमिटीत महाराष्ट्र भारतातील सर्व खासदार आणि राज्यसभेतील खासदार व उद्योगपती, कामगार नेते आणि विज्ञान पेन्शनबाबत महत्त्वाचे व अभ्यास असलेल्या व्यक्तींचा या समावेश या कमिटीमध्ये समावेश केला होता. हे केल्यानंतर भगतसिंग कोश्यारी कमिटीने आपला 6वा अहवाल राज्य सरकारचे जे सभापती आहेत माननीय उपराष्ट्रपती यांना सादर केला होता. हे सादर करताना या कमिटीने EPS 95 जे सभासद आहे त्यांना 3000 रुपये कमीत कमी हंगामी वेतनवाढ व महागाई भत्त्यासह ही प्रमुख मागणी त्यावेळेस केंद्र सरकारला शिफारस केली होती आणि त्याच्या इतर ज्या मागण्या आहेत त्यासुद्धा या कमिटीने केंद्र सरकारला सादर केला. हे करून त्याच्यावर लोकसभा आणि राज्यसभेत सविस्तर चर्चा झाली. भारतातले जे कामगार जे खासदार कामगार नेते यांनी या EPS 95 कामगारांची जी मागणी आहे ते मागणी मान्य करण्याबाबत लोकसभा आणि राज्यसभेत मोठ्या प्रयत्नाने सरकारला या मागण्याबाबत मंजूर करण्याबाबत आवाहन केले होते. हे आवाहन करताना पूर्वीचे कामगार मंत्री दत्तात्रय भंडारू यांनी लोकसभेत यावेळी आश्वासन दिले की केंद्र सरकार भगतसिंग कोश्यारी कमिटीशिवाय पेक्षा जास्त पेन्शन वाढून देणार. तसेच शिर्डी येथे जो महाराष्ट्रातील EPS 95 कर्मचाऱ्यांचा जो मेळावा झाला होता या मेळाव्यात माजी कामगार मंत्री भंडारू यांनी सर्व कामगारांना नामदार खासदार दिलीप गांधी यांच्या समक्ष पेन्शनधारकाचे पेन्शन वाढवण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीत या EPS 95 कामगारांना पेन्शन वाढ झालेली आहे व मागच्या महिन्यात माननीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आम्ही जे निवेदन माननीय खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे सादर केले होते त्या निवेदनाचं सविस्तर उत्तर देऊन आर्थिक प्रश्न हा नाजूक असल्यामुळे केंद्र सरकार कोश्यारी कमिटीच्या शिफारसी मान्य करणार नाही असं लेखी पत्राद्वारे माननीय खासदार दिलीप गांधी यांना कळवले. त्यामुळे निवृत्तामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे व त्याचा निषेधार्थ
महाराष्ट्रातील सर्व जे कामगार ज्या संघटना आहेत त्या मागच्या 16 तारखेला शिवाजीनगर पुणे येथील श्रमिक संघ शिवाजीनगर येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व कामगार नेत्याने 5 जुलै 2018 रोजी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा नेऊन निषेध व्यक्त करावा असा निर्णय घेण्यात आला. तसेच 20 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये लोणी प्रवरनगर येथे सर्व EPS महाराष्ट्रातील सर्व EPS 95 जे सभासद आहे या सभासदांचा भव्य मेळावा आयोजित करण्याचं ठरलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे विधिमंडळ यांचे जे अधिवेशन आहे नागपूरचं त्या अधिवेशनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील EPS 95 कर्मचारी विधान भवनावर मोठ्या प्रमाणात मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तेव्हा कमीत कमी या EPS 95 जे कामगार आहे त्यांना जी पेन्शन मिळत आहे ते अत्यंत अल्प आहे. यासाठी केंद्र सरकारने हाय पॉवर कमिटी नेमली होती परंतु अद्यापपर्यंत या हाय पॉवर कमिटीने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही व कोशियारी कमिटीचा अहवालसुद्धा मान्य केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जर लोकसभेच्या इलेक्शनपूर्वी जर EPS 95 कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढ दिली नाही तर नाविलाज असतं आम्हाला केंद्र सरकारच्या विरुद्ध निवडणुकीमध्ये विरोधी मतदान करावं लागेल याची सरकारने नोंद घ्यावी व या निवृत्त कर्मचाऱ्याला न्याय द्यावा असं मी सर्व निवृत्तांतर्फे केंद्र सरकारला आवाहन करीत आहे, विनंती करीत आहे. कृपया त्यांनी आमच्या या निवेदनाचा स्वीकार करून इलेक्शनपूर्वी कमीत कमी 3000 रुपये हंगामी वाढ व महागाई भत्त्याचा ही मागणी आम्हाला मान्य करावी अशी मी आपल्याला सांगतो.